आदर्शगाव भाळवणी येथे पद्मसी प्रपतराव पवार, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार निलेश लंके यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या साईराज पतसंस्थेच्या कार्यक्रमात येथील महिला बचत गटांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मंत्री हसन मुश्रीफ हे प्रथमच कार्यक्रमानिमित्त भाळवणी येथे आले असताना ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ लीलाबाई ढोकले व उपसरपंच संदीप ठुबे यांच्या हस्ते तर बचत गटांच्या वतीने अलका कदम, आशाबाई चिमटे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ लीलाबाई ढोकले, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संभाजी ढोकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, उपसरपंच संदीप ठुबे, ढवळपुरीचे सरपंच डॉक्टर राजेश भनगडे, सौ अलका कदम, आशाबाई चिमटे, शैला चिमटे, वच्छल कराळे, भारती चेमटे, सुनीता तरटे, कल्पना ठोकळ, प्रमिला सालके, सिंधू महामुनी, जया शिंदे, शैला भोसले, रेश्मा पटेल आदींसह परिसरातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रतिनिधी अभिजित कपाळे, मायभूमी न्यूज, भाळवणी. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.